आयुर्विज्ञान अंतर्गत राष्ट्रीय परीक्षा मंडळाने पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमाच्या प्रवेश पात्रता निकषात बदल केले आहेत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून 526 जागांसाठी 5 फेऱ्या घेण्यात आल्या. जवळपास 65 जागा रिक्त आहेत. या रिक्त जागांसाठी विशेष फेरीचं आयोजन केलं जात आहे. या विशेष फेरीत सर्वसामान्य प्रवर्गासाठी प्रवेशाचे पर्सेंटाइल 50 वरून 28 वर आणण्यात आलंय. पदव्युत्तर अभ्यासक्रमाला वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होईल. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत नोंदणी केली आहे त्यांना परत नोंदणीची गरज राहणार नाही.